वन्स अगेन वेलकम गाइस. पास झालं बस झालं या चॅनल मध्ये. काल तुम्हाला प्रमेय बद्दल सांगितलं होतं. नववी दहावी दोन्ही विद्यार्थ्यांना उपयोगी पडतं, जरूर पहा. आज दहावीचं भूमिती, भूमिती मात्र पहिला धडा घेणार आहे समरूपता. समरूपता धड्यामध्ये जवळजवळ चार उदाहरण समोर आहेत आणि खूप सोपा आहे धडा, काही हार्ड नाही. फक्त आज जे 1.1 घेणार आहे त्याच्याबद्दल थोडस बेसिक सांगतो का, त्याची रेसिपी सांगतो. त्याच्यामध्ये फक्त एक प्रमेयचं वाक्य आहे, तेवढं लक्षात ठेवतं आपण इथे उदाहरण सुटलं जातं. ते वाक्य असं बघा, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. ओके, हे त्याचं वाक्य मोठं आहे पण एवढं आलेली सगळं येत आहे आठवड. मी लिहून दाखवतो तुम्हाला नंतर एक्झाम्पल घेतल्यानंतर. 1.1 मध्ये जर पहिलं गणित बघितलं, ओके, तर काय केलं बघा, एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. या उदाहरणामध्ये नेमकं काय तुम्हाला सांगतो, गुणोत्तर म्हणजे भाग काढायचं सरासर छेद छेद. आता सपोज आता हे त्रिकोण आहे, ओके, आणि हे अजून एक त्रिकोण आहे. आता ह्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, आता फॉर एक्झाम्पल ह्यांचा क्षेत्रफळ समजा आता एखादे 150 आहे आणि ह्याचं समजा काहीतरी क्षेत्रफळ ह्याचं 300 आहे, बरोबर. ह्यांचं गुणोत्तर काढायचं, क्षेत्रफळाचं गुणोत्तर. आता गुणोत्तर कसं काढणार, 300/150 किंवा 150/300 म्हणलं तरी चालतंय, कशाचं काढायचं द्यावं असतं. आता 0 गेला 0 गेला 15 15 15 30 किंवा 15 15 15 30 म्हणजे 2 + 1 किंवा 1 + 2 हे त्याचं गुणोत्तर आहे. पण हे जरा लहानपणी लहानपणी आता सोपं शिकवलं जातं, कारण सरळ सरळ जे पाहिजे ते किमती देते. आता तुम्ही दहावीला दहावीला असल्यामुळे थोडस हार्ड करत, हार्ड म्हणजे काय, कारण काय सांगितलं, दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आणि क्षेत्रफळच देतात. मेन काय करतात, क्षेत्रफळचे मापच देतात तुम्हाला, त्याच्या जागी देतात एक तर पाया नाहीतर त्याची उंची. काय, त्रिकोणाचा पाया किंवा त्याची उंची ह्यांच्या मापात येतात. मग त्यानुसार हे प्रमेय तयार होत आहे. प्रमेय काय झालं, त्रिकोणाच्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराकडे असते. ते सूत्र कसं तयार झालं तुला सांगतो. तुम्हाला बघा, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहिती असेल, लहानपणी होतं, 1/2 × पाया × उंची, बरोबर. हे सूत्र होतं. जर ह्याच्या दोघांचं काय करता, तुला क्षेत्रफळ काढायचं. आता क्षेत्रफळ कसं म्हणजे गुणोत्तर काढायचं, म्हणजे 2 लिहिणार आहोत. आता अजून एक त्रिकोण, त्याचा 1/2 × पाया × उंची ह्याच्यामध्ये जर बघितलं तर 1/2 × 1/2 उरत आहे. बघा आता काय राहिलं, म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराकडे असते. ह्या सूत्रानुसार ते तयार झालं. परत पहिल्या प्रश्नापाशी वळतो म्हणजे तुम्हाला कळेल. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला असं सांगितलंय की दोन त्रिकोण दिलं, ओके, भूमितीचं कधीपण, भूमितीचं पहिला नियम लक्षात ठेवा. भूमितीमध्ये कुठला प्रश्न होते, आकृती काढायचा, त्याच्यावर आकृती काढतो का तुम्हाला समजेल. ओके, एका त्रिकोणाचा पाया 9, एक त्रिकोण काढतो त्याचं पाया म्हणलं 9, ओके, उंची म्हणलं तर 5, ह्याची उंची किती दिलं 5, बरोबर. आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया किती दिलाय 10 आणि उंची किती सांगितलंय 6, ओके. ह्याच्यावर काय सांगितलंय, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा, ह्यांच्या दोघांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायला सांगितलं, ओके. आता क्षेत्रफळ इंग्लिश मध्ये काय म्हणतात, एरिया, म्हणून याला काय म्हणतो तुम्ही, एरिया 1 एरिया 2, बरोबर. ह्यांच्या दोघांचं काय करायचं, मला गुणोत्तर काढायचं, या दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं, बरोबर. आता मग रूल काय सांगतो आपल्याला, मी ते वाक्य लिहितो मगापासून जे म्हणाल होते, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, गुणोत्तर म्हणजे रेशो, ओके, म्हणजे भाग, गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराकडे असते. गुणोत्तरा एवढे असते. हे वाक्य पाठ असेल हे उदाहरण समोर होतं तुमचं लक्षात ठेवा, ओके. आता या दोघांचं काय करायचं, मला या दोघांच्या एरियाचं क्षेत्रफळ काढावं, हे गुणोत्तर काढायचं म्हणून भाग केलं. आता आपल्याला ह्यांच्या पाया पण माहित आहे, पायाला इंग्लिश मध्ये बेस, ओके, B1, इकडे B2 नाव देतो, हाईटला H म्हणजे उंचीला H, नंतर H1 H2 लिहितो. आणि जे सूत्र सांगताय, म्हणजे जे प्रमाण सांगताय त्याच्यावर ठेवतो बघा,
पाया आणि उंची यांचा गुणाकार आता पाया काय याचा b1 उंची काय h1 याचा पाया काय b2 आणि याचा उंची काय h2 ओके माप ठेवा b1 चा माप किती आता 9 गुणिले 5 आणि आता 10 गुणिले 6 ओके 9 5 45 आणि sin काय 60 ओके 45 आणि 60 45 आणि 60 कुठल्या पडतात 15 च्या पडतात 15 3 45 15 4 60 म्हणजे a1 a2 म्हणजे एरिया 1 एरिया 2 यांचे क्षेत्रफळ 3 4 हे उत्तर तुमचं येतंय सोपा आहे काय नाही एवढा हा ओके अजून एक गणित देतो जे करून तुम्हाला समजेल हे वाक्य कसं छोटं आहे तुम्हाला समजलं असेल ओके जर पुढचं गणित बघितलं तुम्ही त्याच्यामध्ये आकृती दिली आणि मोस्ट टाइम ठिकाणी त्या बोर्डावर भरपूर विचारलं एवढा असणार तर हे एकच गणित विचारलं तर जास्त बघा त्यामुळे मला आयटी करून ठेवा मी आकृती अर्धवट आलायत याच्यामध्ये आकृती अशी आहे बघा ओके तर काटकोन काटकोन नाव काय ते कोणाचं ए बी सी आणि इकडे डी आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही बी सी लंब ए बी वगैरे दिलं आणि ए डी लंब ए बी वगैरे बी सी चं माप दिलं आपल्याला 4 आणि ए डी चं माप दिलंय तर ए डी चं माप 8 दिलं आणि नंतर काळाला काय सांगितलं काळाला काय सांगितलं आपल्याला एरिया हे एरिया असतं एरिया त्रिकोण ए बी सी गुणोत्तर छेद एरिया त्रिकोण ए डी बी तेच प्रश्न दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणोत्तर काढायला सांगितलं ओके जर तुम्ही ह्या गणितामध्ये बघितलं तर ह्या दोन्ही त्रिकोणाचा म्हणजे ए बी सी आणि ए डी बी या दोन्ही त्रिकोणाचा काय पाया सेम आहे हे एकच पाया आहे त्यामुळे पायाच मात्र येणार नाही आता याच्यामध्ये काय उंची आहे आपल्याला बरोबर इथं काय दिलं उंची उंची दिली तर उंची द्या आता मगाशी कसं म्हणजे मगाशी दिली तर पाया उंची दोन्ही दिली त्याच्यामध्ये पाया सेम आहे त्यामुळे काय दिलं उंची दिलं तर उंचीच देऊ ओके आता पहिला म्हणजे त्रिकोणाचा लिहितो एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण कुठला ए डी बी बरोबर बरोबर ना बरोबर आता याची उंची दिली मग उंची लिहू आता ए बी सी ची उंची काय बी सी आणि याची उंची काय ए डी त्याला कारण वाटत असतं कारण काय समान उंचीचे त्रिकोण हे समान पायाचे त्रिकोण बरोबर ना दोघांचा पाया समान आहे समान पायाचे त्रिकोण ठेवा आता मापक बीसी माप किती आहे 4 एडीचं माप किती आहे 8 उभा भाग 4 एका 4 4 गुणी 8 उत्तर आलं तुमचं एकास 2 सोपा आहे एकदम आणि लय वेळा विचारलं नाही लक्षात ठेवा ओके अजून एक गणित देतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजा समजेल आणि पुढचं गणित देते की तुमचं उदाहरण सगळं समजतंय सोपा आहे एकदम बाकीचं काय आहे फक्त ते बाकीचे गणितच नाही आता त्याच्यामध्ये फक्त असले गुणोत्तर लिहायचे आणि ते काय तुम्ही करू शकता त्याच्यावर काय आहे ओके पुढच्या गणितात बघू काय दिलं म्हणजे आकृती काढतो पहिला लक्षात ठेवा आकृती काढत चला आकृती नाही आली तर तुम्हाला भूमितीमध्ये काय मिळणार सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तर आकृतीच आहे ओके तर पी ट्रायंगल टी असं दिलं ओके याच्यामध्ये लंब बघा पी एस लंब आर क्यू हे लंबचा अर्थ म्हणजे 90 डिग्री तयार होतो लक्षात ठेवा पी एस लंब आर क्यू म्हणजे इथं 90 डिग्री तयार झाला त्याला लंब म्हणतो आणि अजून एक दिलं रेख क्यू टी लंब पी आर हे इम्पॉर्टंट आहे ना नाव कारण आपल्याला त्या असं नाव घ्यायचं आणि पुढे मग नाव पण माप दिलं बघा आर क्यू बरोबर दिलं 6 नंतर मग पी एस बरोबर दिलं 6 नंतर मग पी आर बरोबर दिलं 12 तर आपल्याला माप काढायला सांगितलं क्यू टी ओके क्यूटी काढायला सांगितलं हेच गुणधर्म येणार या उदाहरणाला पूर्ण हे जाणार कारण इथं पाया उंची वगैरे सगळं माहिती असतं दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराचे गुणोत्तराकडे असते पारस ठेवा ओके आता याच्यामध्ये दोन्ही त्रिकोण मी कॉमन धरतो एरिया त्रिकोण पी क्यू आर छेद एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर आपल्याला हे काढायचं नाही गुणोत्तर काढायचं नाही क्यूटीचं माप काढायचं आहे ओके आपल्याला कशाचं माप काढायचं आहे क्यूटीचं माप काढायचं आहे त्यामुळे हे दोन्ही सेमच येतो आता इथं काय लिहायचं यांचे जे पाया उंची कोण पण आहे बघा जे तुम्हाला जे लंब दिलेत ना तेच लिहून करा पाया उंची बघा आता पी एस गुणिले आर क्यू छेद
क्यूटी गुणिले पीआर ओके आता यांचा तर मापा माहिती नाही आपल्याला गुणोत्तर तर माहिती नाही काय नसणार किती असणार 1 1 यांची मापा ठेवा पीएस किती आहे 6 ओके आरक्यू किती आहे 6 क्यूटी चा मापा काय करायचा काढायचा आणि पीआर दिला आपल्याला 12 करा तिथे गुणाकार करा याला गुणा याच्या बरोबर 1 ने गुणा तर तेच ना क्यूटी गुणिले 12 6 गुणिले 6 ओके क्यूटी चा मापा काढायचा 6 गुणिले 6 आता हे गुणाकार इकडे आला का होणार भागाकार क्यूटी बरोबर 6 6 6 गुणि 12 1 2 2 3 6 म्हणजे क्यूटी चं उत्तर किती आलं आपलं 3 गुणोत्तर तर काय संबंध होता म्हणून तर सरळ सरळ किती दिलेलं आहे 1 च दिलेलं आहे ओके हे झालं तुमचं उदाहरण संग्रह 1 पुढचं उदाहरण संग्रह ब्रेक नंतर घेऊ ओके बाय